नमस्कार मंडळी, काय म्हणतायत? मजेत ना? आज मी तुम्हाला एक हेल्दी थालीपीठ दाखवणार आहे, कारण सध्या मी योगा क्लासेस जॉईन केलेले आहेत आणि जरा म्हणजे हेल्थ कॉन्शियस झालेली आहे मी. अजून थोडंसं बारीक व्हायचं, कारण तुम्ही मला विचारलं बरेच कॉमेंट्समध्ये की ताई बऱ्या आहात ना तुम्ही, बारीक झालेत. पण म्हणजे बारीक झाली आहे, पण योगाने बारीक झालेली आहे मी. आणि तर मी नेहमी थालीपीठ हे बनवतेच आणि म्हटलं जरा हेल्दी खावं. थालीपीठाची भाजणी ऑलरेडी पौष्टिक असते, पण त्याला मी अजून थोडं पौष्टिक करणार आहे, कारण त्याच्यात मी घालणार आहे पालक घालणार आहे. तुम्ही मेथी घालू शकता, मुळं घालू शकता, पण ते पण थालीपीठ एकदम छान लागतं. तर आता वेळ घालूया नको आणि सुरुवात करूया. दोन वाटे भाजणीचं पीठ घेतले, ते आपण ह्यात घालूया. त्यानंतर चिरलेला पालक घेतले, साधारण 7 ते 8 पाने ती घेऊया. आलं आणि लसूण क्रश करून घेतलेले ते घालूया. आलं लसूण तुम्ही नाही घातलं तरी चालतं, मला आवडतं म्हणून मी घालते. तीळ घेतलेले आहेत 1 टेबलस्पून. एक मोठा कांदा घेतलाय चिरलेला, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, हळदी पावडर 1/2 टीस्पून, मीठ चवीप्रमाणे, पालक असल्यामुळे थोडस मीठ कमी घालायचंय, जीरा पावडर 1/2 टीस्पून आणि गरम मसाला 1/2 टीस्पून आणि थोडीशी कोथिंबीर, कारण पालक आहे पण कोथिंबीरशिवाय माझं काय पान हलत नाही. छान असं सुरून घ्यायचंय, मिक्स करायचंय. आणि ह्यात घालायचंय 1 टेबलस्पून तेल फक्त, कारण आपल्याला थालीपीठाला नंतर पण तेल थोडंसं घालायचंय. पुन्हा मिक्स करायचंय आणि आता थोडं थोडं करून पाणी घालायचंय. घट्ट चपातीसारखं आपल्याला करायचं नाहीये. छान असं मळतानाच एवढा सुंदर सुगंध येतोय. साधारण एवढ्या मेजरमेंटला 1/2 कप तरी पाणी जातं आणि हे घट्ट नाही, थोडस सैल असं मळायचंय. हे पीठ तुम्ही जास्त वेळ मळून ठेवायचं नाही, कारण पालक आहे आणि पालताला पाणी सुटतं, त्यामुळे करायच्या अगोदर फक्त 15 मिनिटं मळायचं. एक प्लास्टिक घेऊया आणि त्याच्यावर आपण हे थालीपीठ करायचे. आता आपण हे बाजूला ठेवूया. सगळ्यात प्रथम आपण गॅस सुरू करूया, मंद ठेवायचंय आणि तेलाचा हात घ्यायचंय. आपण छोटी थालीपीठ करणार आहोत. आणि थालीपीठ थोडस जाडसरच असत आणि याला मध्ये असं होल पाडायचं. थोडस तेल टाकून घेऊया. दुसरं पण करून घेऊया. थापताना पण वरून तेलाचा हात लावा किंवा पाण्याचा हात लावा, मी तेलाचा लावते. अजून थोडं तेल घालूया. आता गॅस थोडा मोठा करायचा आहे. आता आपण हे परतून घेऊया. छान असा मस्त रंग आलेला आहे. पुन्हा दुसऱ्या साईडने बघूया झालंय का आपलं. झालेलं आहे, ती पण पलटून घेऊया. आता आपण हे काढून घ्यायचंय आणि अशा प्रकारे बाकीची थालीपीठ करून घ्यायची. तुम्ही ह्याच्यामध्ये गाजर किसून घालू शकतात, मुळा किसून घालू शकतात, मेथी घालू शकतात, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही किसून घालू शकता आणि त्याला अजून हेल्दी करू शकता. तर तुम्ही ही थालीपीठ करायची आहेत कमेंट्स मध्ये मला कळवायचंय आणि अर्चना आरते रेसिपीज ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं.